जी बोईर आहेत त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आज सकाळच्या सत्रापासून सातत्याने पंचांची भूमिका मात्र त्यांनी पार पाडली आहे अप्रतिम ऍज अंपायर ते मात्र मोलाचं सहकार्य या स्पर्धेला दिलं दे त्यांचा देखील आभार व्यक्त करतो घेऊन चलतो मागच्या दिशेने सामना सुरू होईल एका बाजूला ब्लँक सी सी दुसऱ्या बाजूला नाहर नाहर हॉस्पिटल इलेव्हन टीम पंचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होई ऑल द बेस्ट द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट धोनी संघांना विजयाच्या भरभरून शुभेच्छा पहिला बॉल या मॅच चा पहिलाच बॉल आणि लाईन खराब वाईट बॉल अव्हांतर धाव टीमची टोटल अव्हांतर धावेच्या सहाय्यानं धावसंख्येचा श्रीगणेशा झाला झाल्या पहिली धावांकित आणि इथे मात्र रक्षक तैनात आहेत ता चांगले रक्षण खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल यष्ट मागे दीपक केने जिन्युअन ऑलराउंडर अप्रतिम खेळाडू आहेत अंडर क्रिकेटच्या माध्यमातून उभा आले आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम त्यांनी कामगिरी केली आणि या दरम्यान एक धाव पहिली धाव बॅटच्या सहाय्यानं आली आणि वैयक्तिक अकाउंट स्वतःचं ओपन केलं ते म्हणजेच सूरजने टीमची टोटल दोन या आकड्यावरती सांघिक दोन धावा आणि वैयक्तिक पहिली धाव अंकित सूरज स्ट्रायकर इन वरती बॅट्समन सा, मयूर आहे सामना करतोय अक्रमचा मयूर साठी पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन केले दोन चेंडूंनी जर तुम्ही या चेंडूची तुलना केली तर या चेंडूमध्ये थोडीशी गती कमी होती गतीचा वापर थोडासा कमी आणि त्याचा परिणाम एक धाव इथे मात्र मिळते आणि टीमची टोटल एका दावेच्या सहाय्याने तीन या आकड्यावरती त्रियानॉ स्को काढ लाईन पाहावी लागेल ला आणि व्हाईट बॉल लेगस्टिकच्या भरपूर जास्त बाहेरून हा बॉल निघून गेला त्यामुळे पंचांना कोणत्याही प्रकारची शंका अशंका आली नाही आणि लगेचच व्हाईट बॉल आवांतर दाव इथून मात्र घोषित केली आहे तर सा जो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की त्यांना कुठेतरी वाटलं की त्याचे शूज थोडेसे वेगळे आहेत पण ते शूस थोड़े फंदे स्पोर्ट शूजच आहेत सांगता मैदानाच्या निर्धाव चेंडूची समाप्ती बोलिंग मार्कवरती गोलंदाज अक्रम भरपूर चांगली गोलंदाजी करतोय पहिलं षटक मेडंटरी पॉवर प्लेचं फ्लिक केलंय बॉल क्षेत्ररक्षक भरपूर दूर बॉल थांबणार नाही ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर शिवसेना चौकार ला फटका बॉल साहेब सीमा पार येतोय देखणा आणि दमदार सौकार आणि सज्ज आहे डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट कवर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आउटफिल्ड मध्ये तैनात लाईन पाहिली जाच पडताळणी होईल पंच आमच्याकडे वळतात आम्हाला सांगतात या सिटीज वाईज आज खऱ्या अर्थानं पंचांना भरपूर कसरत करावी लागली कारण सातत्याने केल्यात खर्च आव्हान धावा परिणाम पंचांना करावी लागते कसरत मेहनत मैदानाच्या आत आणि तेरा धावा ड्राइव केला फटका पीस ड्राइव, फटका फसलाय फलंदाज येऊन तंबूत बसलाय पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम ब्लँक सी, सी ला करायचा आहे जर आमचा आवाज तुमच्या पर्यंत असेल तर आपण कमिटीशी येऊन संपर्क साधायचा आरवन स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन नक्कीच या सामन्यातील विजयी संघ खेळेल आरवन स्पोर्ट्स या टीम सोबत त्यामुळे आय काइंडली रिक्वेस्ट आरवन स्पोर्ट्स टीम आपण यायचं आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आणि आपले ऑफिशियली रिपोर्टिंग इथे मात्र करायची आहे गोलंदाज पुन्हा एकदा किशोर बॉलिंग मार्कवरती नुकतीच विकेट गेल्या मयूरची नवीन बॅट्समन इनाट नंबर थ्री तिसऱ्या क्रमांकावरती विशाल आला महेंद्र सिंग धोनी जी ज्या प्रकारे वर्ल्ड कप दोन हजार अकराच्या नंतर ती बदलली होती पण त्याच्या पहिली जी हेअरस्टाईल होती अगदी ती सेम हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला मिळती आहे पहिली दाव अंकित अगदी पाहिलं तर विशालच्या खात्यामध्ये वैयक्तिक अकाउंट ओपन केलं सिंगलने टीमची टोटल फोर्टीन चौदा धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत गोलंदाज त्या पुन्हा एकदा किशोर सामना करतोय आघाडीला आला होता सूरजच्या बाटमधून आलेत दोन चौकार स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट करायचा होता लाईन पाहिली गुडली व्हाइट बॉल आवांतर धाव टीमची टोटल या अवांतर धावेच्या सहाय्यानं सरसावले पुढे पंधरा या आकड्यावरती दी। अप्रतिम टीम वर्क अगदी तुम्ही पाहिलं तर मेगा स्क्रीनवरती गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते दाखवतात आणि त्यानंतर मात्र बॅट्समन नक्कीच तुम्हाला दाखवला जाईल जा। या दरम्यान बॉल ऑफ केला या फटक्याला जागा नाही अंडर आम क्रिकेटमध्ये विकेटचं पतन आणखीन एक धक्का बॅटिंग करताना टीम ब्लँक सीसी ला पंधरा या आकड्यावरती सूरज ची जागा भरून काढण्यासाठी सूरज भरपूर चांगला खेळत होता पहिले सूरजच्या बॅटमधून दोन चौकार आले होते प्रीतम वन गती परिवर्तन चेंज ऑफ दोलंदाजाच्या वापरलेलं पण मैदानाच्या आत थोडस वेगळं चित्र पाहायला मिळतं कारण ओव्हर थ्रो झाला होता नुकसान मात्र झालं नाही कारण फलंदाजांचं कॉर्डिनेशन इथे नव्हतं परिणाम एकच धाव या बॉलवरती अंकित ती देखील लेग बाई स्वरूपामध्ये yes, uh, सोळा दहावा धावसंख्या धावपलकावरती अंकित बॅटिंग करत असताना ख्याच्या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत केल्या ब्लँक सीसीने अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक दोन गोलंदाज तयार स्ट्रायकर वरती बॅट्समन विशाल स्टेप करा ऑफ ड्राईव्ह केला आहे चांगला चेंडू आणि चांगला फटका देखील एक्झिक्यूट केला एकंदरीत पाहिलं तर गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं कारण लॉंग ऑफ ते अगदी पाहिलं तर स्वीप कव्हरला खेळाडू आहे त्यामुळे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचं क्षेत्र खाली आहे ते खाली क्षेत्र निवडण्याचं काम करण्याचा प्रयत्न परफेक्ट मिळाला बॅट झाला नाही आणि परिणाम एकच धाव कोलंदास पुन्हा एकदा शेवटचा बॉल आपल्या स्पेल मधला फ्लिक करायचा होता स्टेप आउट केलाय फटका फसतोय आणि आणखीन एक विकेट पतन वन मो विकेट डाऊन आणखीन एक धक्का बॅटिंग करताना ब्लँक सीसी या संघाला करावं लागेल दुसऱ्या षटकामध्ये किशोरचं ज्या प्रकारे गोलंदाजी केली धावा खर्च केल्या पाच आणि विकेट कॅरी केले तीन लाज जबाब तुम्हाला पाहायला मिळते षटक क्रमांक दोन किशोर साठी आणि एकंदरीत पाहिलं तर स्क्रीन वरती भगवा फडकताना शिवसेनेचा मानाचा झेंडा भगवा झेंडा मात्र आता हवे मध्ये नक्कीच फडकताना तुम्हाला पाहायला मिळेल मानाचा अभिमानाचा झेंडा शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा शिवसेना नक्कीच तुम्ही कट आऊट होल्डिंग पाहतायत अगदी स्क्रीन वरती मेगा स्क्रीनवरती थेट वरती लाईव्ह प्रक्षेपण जी टी सीज अप्रतिम टीमवर्क तुम्हाला पाहायला मिळतंय मेगा स्क्रीन देखील इथे मात्र उपस्थित केलेली आहे आणि त्याच्यावरती थेट देखील मैदानावरती प्रेक्षकांना देखील तिथे देखील आवाद घेता येतोय तुम्ही पाहतायत अप्रतिम कटआउट जे अगदी ब्लॅक स्क्रीनवरती वरती आहे तेच आमचे कॅमेरामॅन ऑफिशियल जर तुम्ही पाहिलं तर सुनील आम्हाला दाखवत आहेत थँक्यू सो मच पुन्हा एकदा बोलूया मॅच दिशेने दोन षटकांची समाप्ती धावसंख्या धावपलकावरती सो सतरा लागले फॉर द लॉस ऑफ थ्री टू शड्ड क्रमांक दोन दीपक केने एक जेन्युअन ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या पहिलाच बॉल आणि पाहिलं तर तर धा व्हाईट बॉल अशा अपेक्षा भरपूर असतील दीपक केनेकडून कारण ज्या प्रकारे सातत्याने परफॉर्मन्स दीपक केनेचा राहिलाय या मॅचमध्ये या शृंखलेमध्ये भरपूर चांगला आहे इथे मात्र फटका चांगला आहे धावा देखील चांगला मिळतील बॅक फुटला आले त्यानंतर पंच केले हॅमट मज केलंय बॉलला जातो सीमा पार शिवसेना चौकार तर ड्राईव्ह केलं बॉलला हॅमट केलं बॉलला ऑफस्टिकच्या बाहेरील बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका चार धावांसाठी दीपक केनेच्या विरोधात अशा प्रकारची बॅटिंग करणं भरपूर चांगलं लक्षण आहे ज्या वेळेला आउट करून करायचा होता या दरम्यान पाहिलं तर दर बाकट पॉईंटला शेतरक्षक आहेत एकच सिंगल मिळेल टीमची टोटल एका सिंगलच्या सहाय्यानं सरसावते पुढे धावसंख्या धावफलकावरती ट्वेंटी थ्री तेवीस धावा धावफलकावरती लागला त्यांनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दीपक येणे आतापर्यंत दोन चेंडू हाताळले सहा धावा खर्च केल्यात थोडासा महागडा राहिला इथून कम बॅक करणं गरजेचं दीपक केने बोलत ड्राईव्ह आणि एकच धाव विशालला कुठेतरी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता पण नॉन स्ट्रायगर एंडवरती जर तुम्ही पाहिलं तर अजितने मात्र कोणत्याही प्रकारचा रस दाखवलेला नाही त्यांच्या मागे तुम्ही माता क्षेत्ररक्षण सजवतोय बाबू पवार आहेत ऑप्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइड फटका सजवलाय अप्रतिम कलात्मक रचनात्मक फटका भाव जातो सीमा पार दन दन करत सौकार आणि याचा कट आहे आणि त्याचसारखी बॅटिंग देखील पाहायला मिळते ऑन ड्राईव्हचा आता मात्र यावेळेला क्षेत्र निवडले मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तैनात प्रोटेक्शन इज देअर पेट्रोलिंग करतायत डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला किशोर आहेत एकच धाव मिळेल टीमची टोटल पुढे सरसावली येऊन पोहोचलीय एकोणतीस या आकड्यावरती ट्वेंटी नाईन ऑन द स्को शेवटचा बॉल या षटकातला गोलंदाज तयार दीपक केने सज्ज आहेत अजित आहे लॉंगॉफला क्षेत्रक्षक आहे ते एकच धावमध्ये समाधान मानावं लागतंय आणि षटकाची समाप्ती महागड षटक संपलंय दीपक केनेच या षटकामध्ये जर एकंदरीत विचार केला तर धावा आल्या तब्बल तेरा तीन षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती तीस दहा पूर्णांक शून्य शून्य सरासरीनं तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक पाहायला मी ते ब्लँक सीसीचं स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आयोजकांच्या माध्यमातून स्ट्रिक्ट वॉर्निंग आली आपण अजूनही ही आपली उपस्थिती आम्हाला दर्शवली नाहीये सो यायचा आणि लगेच रिपोर्टिंग करायचं आलेत हरकत नाहीये नक्कीच मेगास्क्रीन वरती पाहतायत अगदी प्रेक्षकांची गर्दी मेगास्क्रीन वरती आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपले गेलेले हे काही क्षण ज्या उड्डंड उद्दंड या स्पर्धेला प्रक्षेपण एकदा प्रेक्षकांसाठी प्रक्षे एक जोरदार टाळ्या काय अप्रतिम मात्र त्यांनी ते प्रतिसाद दिला या स्पर्धेला बघा मेगा वरती सर्व प्रेक्षक वर्ग दिसत आहेत थेट लाईव्ह वरती जी टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्टँडमध्ये देखील प्रेक्षक वर्ग आहे त्यानंतर आता प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहतात पुढे आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन हे सर्व रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतात प्रेक्षक वर्ग खुश आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब स्टँडमध्ये मात्र आता कॅमेरा गेला सामन्याला सुरुवात पिच वरती येऊया पुन्हा एकदा खेळपट्टीवरती गोलंदाज विशाल सज्ज आहे बोलिंग मार्कवरती या दरम्यान स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करण्याचा मात्र इथून प्रयत्न केला होता आणि या दरम्यान जर पाहिलं तर एक दहा एका साह्यानं थर्टी वन एकतीस तर नुकतंच शुभ आगमन झालं व्यासपीठावरती सन्माननीय दीपेश धोत्रे साहेबांचं सा त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो वेलकम दादा आपलं देखील या सायंकाळच्या अर्थातच रजनी क्रिकेटमध्ये आमचं आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे अप्रतिम स्पर्धा दैदिप्यमान स्पर्धा व्हाईट बॉल आलाय आणि टीमची टोटल व्हाईट बॉलच्या सहाय्यानं येऊन पोहोचली आहे बत्तीस या आकड्यावरती थर्टी टू ज्या प्रकारे पहिले दोन षटक गेले होते ना कुठेतरी वाटलं होतं की चांगली टोटल उभारणं कठीण जाईल ब्लँक सी सीला पण त्यानंतर मात्र दीपक केनेच महाकडे षटक आता मात्र षटक लांबवत आहे ते म्हणजेच विशालचं कारण पाहिलं तर या सत्रातला सातवा व्हाईट बॉल इथून मात्र हाताळला आणि या षटकातला दुसरा सलगचा व्हाईट बॉल नक्कीच आमच्या समावेत जॉईन झालेत आमचे स्कोरर आडिवलीचे बिपिन दुबे अप्रतिम स्कोरर आहेत सकाळच्या मध्ये इथे मात्र नॉन फिंगर अप विकेट च पतन बॅट्समॅन आउट लॉंग लेक सीमापार येतो हा देखणा आणि अप्रतिम फटका विशालची बा अप्रतिम बॅटिंग करतोय विशाल अगदी पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूंनी धावा बनवण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये ठेवतोय कारण पहिला चौका त्याच्या बॅटमधून जेव्हा मी पाहिला होता ना बॅकफुटला आले होते बॉलवरती नजर शॉर्ट सिलेक्शन पाहिलं तर ड्राईव्ह केला होता अगदी बॉलला शेवटच्या बॉलपर्यंत लक्ष ठेवून हॅमट केलं होतं कव्हर पॉइंटला तो चौकार त्यानंतर पाहिलं तर रॉंगॉनला एक चौकार आणि आता एक चौकार मात्र लॉंग लेगच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळतो लास्ट जेव्हा बॅटिंग विशालची स्टेप आउट करून फटका खेळायचा होता फटका फसलाय आणि या दरम्यान यष्टीरेक्षक थोडेसे बीट झालेत फंबल झालेत परिणाम तुम्ही पाहिलं तर डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या चौकाराचं प्रति उत्तर दिलं ठोस्यास ठोस असं मात्र बॅटल तुम्हाला पाहायला मिळत आहे टफ एन्काउंटर पाहायला मिळतोय गोलंदाज तर यार विशाल विशाल टू विशाल येस बाटल भरपूर चांगला ऑफ ड्राईव्ह चा आणखीन एक देखना फटका क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या जा बाहेर आणखीन एक अप्रतिम आणि शिवसेना चौकार पाहायला गेलो तर ब्लँक सीसी चा विशाल हावी झालाय ते म्हणजेच नाहर हॉस्पिटल सीसी च्या विशाल वरती बॅटिंग करत असताना टीम ब्लँक सीसी ला खेळी समाप्त बॅटिंग करत असताना टीम ब्लँक सीसी ने निहार हॉस्पिटल सीसी या संघासमोर काय घडतंय काय बिघडतंय धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन ऐकूया मायक्रोफोन वरती अंडर आम क्रिकेट बेताम बाद समालोचन कक्षामध्ये सर रोशनजी संत यांना सुस्वागतम 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 या दरम्यान सन्माननीय निलेश म्हात्रे साहेबांचं आगमन सा झालेलं आहे उपसरपंच आहेत नेवाली ग्रामपंचायतचे आणि त्यानंतर सन्माननीय कुंभारली गावचे समाजसेवक उद्योजक अविनाश दादा साळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे साई माऊली बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्वे सर्व आहेत अविनाशजी साळवी साहेब आणि कुंभारली गावचे यशस्वी उद्योजक आणि तेवढेच चांगले आयोजक देखील आहेत सन्माननीय अविनाशजी साळवी आणि त्यांच्या समवेद निलेशजी साहेब देखील उपस्थित आहेत या, या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय नारायण भोईर स्मृती दोन हजार बावीसचं हे भव्य दिव्य आयोजन नितीनजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती देखील उपस्थित आहेत त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे स्ट्राईक इन वसीम त्याला साथ देतोय अरुण आणि गोलंदाजी मार्केस सज्जी होतोय मयूर चोवीस चेंडू आणि त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट पहिला चिनू डान्सिंग दाऊंड लाईन पाहावी लागेल पंच आमच्याकडे वर्ट आहेत पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय अवांतर धावेने श्रीगणेश होते बॅटिंग करणाऱ्या नाहर हॉस्पिटल या टीम या दरम्यान प्रल्हादजी भोईर म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे धावबाची संधी असेल बाद अरुण बॅक टू द पविलियन पहिला मोठा धक्का बसतोय नाहर हॉस्पिटल या टीमला डान्सिंग दाऊंड विकेट क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण विशाल आहेत एकच दहा मिनिटांना अवसंघ्या एकने पुढे सरकेल दोन दोनदाव धावलकावरती आहेत सुवर्ण संधी आलेली आहे विशाल गायकर आणि दीपक केनेसाठी ही सुवर्णसंधी आहे ध्रुवी किशोर म्हात्रे यां लागोपाठच्या तीन चौकारांसाठी सा एक हजार रुपयांचं पारितोषिक असेल यावीस चांगला चेंडू आहे सुरे गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी वेगाने बीट करतोय वेगाने प्रभावित करतोय हा गोलंदाज मयूर सुरे गोलंदाजी पाहायला मिळते वाईड यॉर्करचा वापर करतोय भन्नाट वेगाने गोलंदाजी करते गोलंदाज मयूर मयूर कडे एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तोच मयूर आपण पाहतोय ड्राईव्ह करताय क्षेत्रक्षक आहेत ऑफला खूप चांगले क्षेत्ररक्षण एकच दहा मिनिटां धावसंख्या एक बुडे सर गेल तीन धाव धावपलका वरती केपीएल मध्ये देखील आपण पाहिलं होतं कल्याण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मयूरला त्यानंतर विक्रम पावशे देखील या टीम मध्ये आहेत त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे टॉस छिंड ऑन साईडला फ्लिक करतायत क्षेत्रक्षक आहेत खूप चांगले क्षेत्ररक्षण एकच दहा मिनिटां धावसंख्या एकने पुढे सर केलेलं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे धावफलकावरती नाहर हॉस्पिटल या टीमची एक बाद चार बनवायचे त्रेचाळीस धावा उर्वरित समीकरण येणारे अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांची गरज आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल तमाम मान्यवर देखील उपस्थित आहेत निलेशजी म्हात्रे साहेब आहेत त्यानंतर अविनाशजी सालवी साहेब देखील उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय अविनाशजी साळवी साहेब आणि निलेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे जी मात्रे साहेब देखील उपस्थित आहेत या सर्व दानशुदात्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अठरा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांची गरज गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय या दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम स्ट्राईकिन फलंदाज वसीम आहे वसीम आणि विशाल गायकरला इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल दोन्ही फलंदाज विस्फोटक फलंदाज आहेत आक्रमक फलंदाज आहेत वसीमने याआधी सामना जिंकून दिलाय नाहर हॉस्पिटल या टीमला तोच वसीम ऑन स्ट्राईक यावी चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेषेच्या बाहेर पहिला संघर्षमय चौकार येतोय फलंदाज वसीमच्या बॅटमधून टू द ग्राउंड सतरा चेंडू शिल्लक आहेत आणि पस्तीस धावांची गरज आहे ऑफिशियल गुणलेखक बिपिनजी दुबे जॉईन आहेत या संध्याकाळच्या सतरामध्ये मध्ये वीज चांगला चेंडू आहे बॅक टू द बॉलर खेळत आहेत डॉट बॉलची समाप्ती तसंख्या स्थगित आहे आठ धावा धावफलकावरती मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय नारायण भोईर स्मृतीचे चषक दोन हजार बावीसचं हे भव्य दिव्य आयोजन लाख मोलाचं आयोजन आहे की प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे फलंदाज बीट झाले होते कीपर देखील बीट होत आहेत आणि शॉर्ट फाईल लेगच्या क्षेत्रक्षकाला बीट करून चेंडू जाईल स्टॉप सीमारेशी बाहेर सौकार टू द पविलियन डीजे मास्टर विकी अप्रतिम संगीत आपण पाहतोय विकी यांच्या माध्यमातून दीपक केणे येतोय दीपक केणे आणि विशाल गायकर साठी सुवर्ण संधी आहे कुमारी ध्रुवी किशोर म्हात्रे लागोपाठच्या तीन चौकारांसाठी सा एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे यावी चांगला चेंडू आहे सुरे गोलंदाजी डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर सहा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने बारा धाव धावपलकावरती त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे उर्वित समीकरण येणारे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी एकतीस धावांची गरज आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे हा जर सामना जिंकून दिला विशाल गायकर आणि दीपक केनेने नाहार हॉस्पिटल या टीमला तर कुमारी ध्रुवी दु, दु, किशोर म्हात्रे यांकडून एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोठ्यातील हे तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज चेतन संघर्ष करतो धावांसाठी झगडावं लागतंय अतिशय महत्वाच्या मॅचमध्ये या बीच चांगला चेंडू आहे सुरे गोलंदाजी एक धाव मिलटे या चेंडूवरती धावसंख्य एकने पुढे सरकेल तेरा धाव धावपलकावरती आहेत जिंकण्यासाठी अकरा चेंडू शिल्लक आहेत आणि तीस धावांची गरज आहे इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील चौकारांची आतिषबाजी करावी लागेल विशाल गायकर आणि दीपक केनेला विस्फोटक आणि आक्रमक रूप धारण करावं लागेल यावीस चांगला चेंडू आहे परंतु लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे मिलिन पाचरने सरांचा इशारा वाईट बॉलचा येतोय अवंत दहा मिनिटांनी धावसंख्या एकनी पुढे सरकेल चौदा आकड्यावरती जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह देखील सुरू आहे स्विप करण्याचा प्रयत्न केला होता आणि एकदा केली कम्प्लीट आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज अभांतरच्या स्वरूपात एकदा ऍड होईल स्कोर मध्ये धावसंख्या एक पुढे सर्केल आपण बघू शकाल पंधरा धाव धावपलकावरती आहेत दहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांची गरज आहे विशाल गायकर ऑन स्ट्राइक ड्राइव करता अप्रतिम क्षेत्रक्षण चौकारच अड़वला मित्र म्हणेन गोलंदाज चेतनने या तीन धाव वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी धवसंख्या एक आणि पुढे सर्गील सोळा धाव धावपलकावरती आहेत जिंकण्यासाठी नऊ चेंडू शिल्लक आहेत आणि सत्तावीस धावांची गरज तीन दाव दाव आहे तीनशेच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल नाहर हॉस्पिटल या टीमला यावीस पंचानी पंचांनी चेंडू घोषित केलेला आहे अवंत धाव मिल्टे आणि दवसंग्या एकणी पुढे सर्केल सतरा धाव धवकावरती आहेत जिंकण्यासाठी सव्वीस धावांची अजूनही गरज आहे डी के ऑन स्ट्राईक यावीस चांगला चेंडू आहे सॉफ्ट हँडने खेळतायत शेतरक्षक आहेत लॉगॉनला एकच दहा धावसंख्या एक पुढे सर केल अठरा धावफलकावरती दा आहेत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज चेतन अचूक टप्पा अचूक वरती गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजी मध्ये भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय कंजूस गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय आठ चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज राऊंड विकेट यावेळी स्वीच शीट करण्याचा प्रयत्न केला होता डॉट बॉल ची समाप्ती प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल ब्लँक सीसी या टीम साठी प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल नाहर हॉस्पिटल या टीम वरती सात चेंडू आणि पंचवीस धावांची गरज यावीस पंचा वाईट बॉलचा येतोय अवंत दहा मिनिटांचा धावसंख्या एक पुढे सर एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत सात चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी चोवीस धावांची गरज आहे सात चेंडूंमध्ये सहा चौकार मारावे लागतील समीकरण थोडंसं महाग झालंय कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजी होते ब्लँक सी सी या टीमच्या माध्यमातून मत कल्याणचे खेळाडू आहेत काठी माणिवलीचे खेळाडू आहेत या टीममध्ये यावेळी चांगला चेंडू आहे आणि फलंदाज होतोय बाद अजून एक धक्का बसतो आहे तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या नाहर हॉस्पिटल या टीमला तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे धावफलकावरती एकोणावीस धावा सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी चोवीस धावांची गरज तर वळूया आपण व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि नेवाली गावचे विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय निलेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि दीपेशजी धोत्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी म्हात्रे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे दीपेश धोत्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती सहा चेंडू आणि चोवीस धावांची गरज आहे सहा चौकार मारावे लागतील सन्मान देखील सुरू आहेत तसेच महेश शेठ शांताराम भाणे साहेबांना विनंती असेल कुंभारली गावचे उद्योजक आणि माऊली बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा अविनाशजी साळवी साहेब उपस्थित आहेत आणि अविनाशजी साळवी साहेबांचे इथे करूया आपण शुभ सन्मान त्यांच्या माध्यमातून देखील आपण खूप मोठे क्रिकेट स्पर्धा पाहत असतो अरुणाबाई त्र्यंबक साळवी चषकाचे प्रमुख आयोजक आहेत या वीस चांगला स्ट्रोक आहे एकतर्फी सामना झालेला आहे आरवन स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती तकदीर भोईर साहेब उपस्थित आहेत आणि तकदीर भोईर साहेबांना विनंती असेल उद्योजक नितीन म्हात्रे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे नितीनजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत उद्योजक आणि साहेबांचा सा करूया इथे आपण शुभ सन्मान ये टीम संगने के आले ले या सारवन स्पोर्ट्स या टीमचे संगणक इथे आलेले आहेत ह्या विस फलंदाज झाल्या बाद नितीनजी म्हात्रे साहेबांचे इथे आपण करतो शुभ सन्मान त्यांच्या माध्यमातून मोलाच सहकार्य लाभलेलं ला आहे या स्पर्धेसाठी त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक विलासजी भोईर साहेबांना विनंती असेल आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं गुणलेखन केलंय आदेश गायकर यांचं इथे आपण करूया शुभ सन्मान आदेश गायकर यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती विलासजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं गुणलेखन केलं आहे आदेश गायकरने चौकर आलाय परंतु या चौकारांना महत्व नाही आहे वेल गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला आणि फलंदाज झालाय बाद दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील बॅक टू द बॉलर आणि फलंदाज झाल्या बाद अजून एक धक्का बसतोय नाहर हॉस्पिटल या टीमला खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय आणि संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये आणि शेवट